ओम अज्ञानान्तिमीरांध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया। भगवंतांचे आशीर्वाद घेऊन आपण भगवंतांना साष्टांग दंडवत करून त्यांचे आशीर्वाद घेऊया। श्री श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत त्यांचे आशीर्वाद घेऊया। श्री नामनिष्ठ प्रभुजी यांनाही माझा साष्टांग दंडवत आणि या इस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून आपण आपल्या पुढच्या म्हणजेच 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। पण त्याआधी थोडीशी उजळणी 10व्या अध्यायाची आणि मग त्यामध्ये मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे आज, की ज्या 10व्या अध्यायामध्ये मग आपण जाणलं की 9व्या अध्यायातून आपण बघितलं भक्ती इतकी कठीण आहे का करायला, तर पत्र पुष्पम फलम तोयम की एखादं पान एखादी फळ एखादी फूल किंवा पळीभर पाणी भगवंतांना प्रेमाने दिलं तर भक्त भगवंत हे प्रेमाचे भुकेले आहेत, भावाग्रही जनार्दन आहेत भगवंत। आणि म्हणूनच भगवंतांना दुसरं काहीही नकोय, प्रेम हवंय की ज्या ज्या भावना ती भावना महत्वाची आहे, म्हणून ज्या भावभक्ती आणि प्रेमभक्ती की भगवंतांच्या प्रेमामध्ये आणि कशा प्रकारे गोप गोपिका मग प्रत्यक्ष राधाराणींचं जे माधुर्य रस याचं वर्णन केलेलं आहे ते आपल्या आकलन शक्तीच्या इतकं पलीकडे आहे की इतका तो माधुर्य रस आणि ज्या गोपिकांनी भगवंतांशी इतके निकट आणि इतकं सुंदर त्यांच्याशी जो संबंध की प्रत्यक्ष भगवंतांना राधाराणीचं जे प्रेम माधुर्य करण्यासाठी त्यांनी मग चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामध्ये जन्म घेतलेला आहे, ज्या कलियुगामध्ये जे चैतन्य महाप्रभू हा भगवंतांचाच अवतार आहे, म्हणूनच गौर भक्त वृंद कारण राधेचा रंग आणि ते राधेचं तत्व समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण जाणलेलं आहे की ज्या प्रकारे भगवंतांनी या भक्तीचा मार्ग आणि मग कालच्या अध्यायामध्ये आपण जाणलं की भगवंतांचा संबंध अभ्युदय आणि प्रयोजन, मग जसं आपण म्हटलं की ज्या तर ज्या भक्ती मार्गामध्ये मग ज्या भक्तीचे 9 टप्पे आपण बघितले की भक्तीच्या पहिल्याच टप्प्यावरती श्रद्धा आवश्यक आहे, जिथे श्रद्धा आहे तिथून मग पुढचा प्रवास सुरू होतो की साधू संग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती आणि मग ती निष्ठा रुची आसक्ती भगवंतांप्रती आसक्ती भावभक्ती आणि प्रेमभक्ती अशा टप्प्यापर्यंत जाण्यासाठी मग का कुठेतरी ती अडव्हान्समेंट थांबतीये किंवा काय, काल आपण जे बघितलं की 9व्याही अध्यायात आपण याचा उल्लेख बघितला, कारण हे कुठेतरी कुठेतरी तिथे संशयात्मक अजून बुद्धी आहे किंवा मग कुठेतरी साधू संग कमी पडतोय, कुठलं तरी कारण आहे की ज्याच्यामुळे पुढे जात नाही, 4 पावलं पुढे जाऊन 5 पावलं मागे आली जात आहेत कशासाठी, तर त्यासाठी ते असोसिएशन आणि म्हणूनच ह्या ब्लॉकर्सला जाणून ते तो साधू संग ती भजन क्रिया या गोष्टींमध्ये अत्यंत महत्व मानलं पाहिजे।
आणि मग जिथे प्रत्यक्ष बघ अर्जुनाने कबूल केलेलं आहे कालच्या अध्यायामध्ये, भगवंतांचं ते सगळं ऐश्वर्य जाणण्यासाठी त्यांनी आधीच कबूल केलं की मग भगवंत मी तुम्हाला परमतत्व, परम कारण, कारणांचे परम कारण असं जाणलेलं आहे, तर आता मी तुमचं हे ऐश्वर्य आणि मी तुम्हाला कुठे तुमचं चिंतन करू शकतो आणि मी तुम्हाला जाणू शकतो का अजून? आणि ज्या ज्या आधीच्या श्लोकांमध्ये आपण जे जाणलंय की भगवंतांशी जो संबंध अभ्युदय, मग ज्या प्रभुपादांचा आपण जो स्वामीनाथ बघितलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनावरती जो मनामध्ये जो निर्मळ आनंद आणि जो चेहऱ्यावरती दिसणारा भाव, अशा प्रकारे तो आ, 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 सततम कीर्तयंतो माम, की कशा प्रकारे तुष्यंतीच्या रमंतीच्या तो भक्त असतो तो भगवंतांच्या भक्तीमध्ये, आणि भगवंतांचा जे काही संवाद आणि त्याविषयी जी काही चर्चा केली जाईल, त्याविषयी जे काही भजन कीर्तन आणि जो सत्संग केला जाईल, त्याची एक अवीट गोडी अनुभवत असतो. आणि म्हणूनच तो भक्त त्या भक्तीमध्ये सतत रममाण असतो, भगवंतांच्या त्या भक्तीमध्ये सतत विलीन असतो. आणि असा हा संबंध, मग इथे कुठेही कुठल्याही क्वालिफिकेशनची गरज नाहीये, फक्त श्रद्धा मनामध्ये असणे हे महत्वाचं आहे, आणि तरच हा पुढचा अभ्युदय आणि जे प्रयोजन भगवंतांना जाणायचं आहे, आणि मग या या ज्ञानरूपी शस्त्राने त्या अंधकार रूपी अज्ञानाचा नाश केलेला आहे. ज्या कपिल मुनींनी आपल्या मातेला ज्ञान दिलेलं आहे, ज्या नैमिषारण्यामध्ये मैत्री ज्या मुनींनी ज्या सर्व ऋषींना जे सांगितलेलं आहे, नैमिषारण्यामधल्या ऋषींना ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्यांना सूत गोस्वामींनी सगळी उत्तरं दिलेली आहेत, आणि अशा प्रकारे हे ज्ञान जे सुखदेव गोस्वामींनी हे ज्ञान परीक्षित महाराजांना, मग ही ज्ञानी प्रवृत्ती की कशा प्रकारे ज्ञान आजमावून या प्रवासामध्ये आध्यात्मिक प्रगतीमध्ये कुठेतरी उन्नती साधायची, मग हा जो संबंध आपण बघितला ना, तर एक सुंदर कथा याच्यामध्ये मी सांगून पुढे जाणारे 11व्या अध्यायात लगेच. तर एक ब्राह्मण आणि का चांभाराची ही कथा आहे. नारद मुनी असतात, नारद मुनी जे सर्व लोकांमध्ये अगदी त्यांचा वावर असतो, त्यांना कुठल्याही व्हिसा परमिशनची गरज नसते, कारण ते कुणी तिन्ही लोकांमध्ये त्यांना फिरण्याची पूर्णपणे मुभा असते. आणि असे हे नारद मुनी पृथ्वी लोकावर एका ब्राह्मणाच्या घरी येत, आणि त्या ब्राह्मणाच्या घरी आल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी त्यांचं यथेच्छ स्वागत केलं जातं, आणि तो ब्राह्मण त्यांच्या यथायोग्य प्रमाणे पणे त्यांना त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा त्यांना आतिथ्य करतो, त्यांचं आदरातिथ्य करतो. आणि त्याप्रमाणे मग आदरातिथ्य केल्यानंतर नारद मुनी जायला निघतात तेव्हा तो ब्राह्मण विचारतो की तुम्ही आता विष्णूंकडे जाणार असाल ना, तर तुम्ही विष्णूंना माझा एक प्रश्न विचाराल का? तर भगवान त्याला माझा एक प्रश्न विचारा की मला कधी मोक्ष मिळणार आहे, कधी मोक्ष मिळू शकेल मला? तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे, मी नक्कीच तुझ्या मुक्तीचा मुक्तीचं कधी मिळणार आहे हे मी नक्कीच भगवंतांना विचारेल. आणि मग तिथून ते एका चांभाराच्या घरी, जे एका वृक्षाच्या खाली, ज्याने आपला ज्या ज्या चांबड्यापासून जे जोडे बनवले जातात आणि जो त्याचा उपजीविकेचा व्यवसाय आहे, असा चांभार त्या झाडाखाली त्यांनी आपलं दुकान थाटलेलं असतं, आणि अशा या चांभाराच्या घरी ते जातात आणि तिथेही त्याचं यथेच्छ स्वागत चांभार करतो. आणि मग तोही भगवंत विष्णू नारदांना जाता जाता तोही प्रश्न विचारतो की तुम्ही विष्णूंकडे जाणार असाल तर तुम्ही माझा प्रश्न विचाराल का की मला मुक्ती कधी मिळणार आहे? नारद मुनी म्हणतात ठीक आहे, मी विचारेन. की नारद मुनी विष्णूंकडे जातात त्यांनी, आणि विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णूंना हे प्रश्न विचारतात की मी पृथ्वी तलावर ब्राह्मणाकडे आणि सांभाराकडे गेल्यावर त्यांनी मला हे प्रश्न विचारलेले आहेत की मग त्यांना मुक्ती कधी मिळणार आहे? तेव्हा भगवंत विष्णू सांगतात, भगवान विष्णू म्हणतात की ज्या ब्राह्मणाचं तू म्हणालायस तर त्या ब्राह्मणाला अजून 100 जन्म तरी घ्यायला लागतो, आणि ज्या चांभाराला मात्र या जन्माच्या अखेरीसच मुक्ती मिळणार आहे. हे ऐकून नारद मुनी अवाक होतात, म्हणतात ब्राह्मण ना तो ब्राह्मणाला का मिळणार नाही? तर शेवटी जी जे गुरूंनी सांगितले, जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते त्यांचा शब्द पाळून तो ते तसंच्या तसं उत्तर त्यांना सांगायचं असत. आणि मग त्याच वेळी विष्णू सांगतात की हा या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुला विचारलं जाईल की त्यावेळेला भगवंत त्यावेळेला विष्णू काय करत होते, तेव्हा तू सांग की मी सुईच्या टोकातून हत्तीला ओवत होतो. तर नारद मुनी म्हणतात ठीक आहे, जे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे तशी आज्ञा मानून ते त्याप्रमाणे ब्राह्मणाकडे जातात आणि ब्राह्मणाला सांगतात की मी गेलो होतो विष्णूंकडे आणि तुमचा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला अजून 100 जन्म तरी घ्यायला लागतील या मुक्तीच्या मार्गासाठी. ब्राह्मण अवाक होतात आणि म्हणतात असं कसं शक्य आहे, काय करत होते त्यावेळेला विष्णू जेव्हा मी हा प्रश्न जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारला? तेव्हा विष्णू
एका सुईच्या टोकातून हत्तीला ओवत होते. अच्छा, तरीच म्हणूनच भगवंतांनी असं असं कसं घडू शकतात ते, आणि अशा प्रकारे कसं उत्तर दिलंय हे ऐकल्यानंतर मग तिथून नारद मुनी पुढे जातात आणि त्या सांभाराकडे जातात. पुन्हा त्यांचं स्वागत होतं आणि सांभार त्यांना विचारतो की मग तुम्ही माझा प्रश्न विचारलायत का? तर सांभार नारद मुनी म्हणतात हो विचारलाय आणि तुला या जन्माअखेरीच मुक्ती मिळणार आहे. हे ऐकून तो सांभार अगदी अगदी आनंदमय होतो आणि आनंदमय तल्लीन होऊन नाचू लागतो. आणि त्यावेळेला तो नारद मुनींना विचारतो की मग मला हे उत्तर दिलंय, आणि तो इतक्या अत्यानंदाने ते अगदी अत्यानंद होतो त्याला. आणि त्यावेळेला नारद मुनी म्हणतात की जेव्हा विष्णूंनी हे उत्तर दिलं तेव्हा विष्णू काय करत होते माहितीये? तर त्यांनी सांगितलं की विष्णू हे हत्तीच्या हत्तीला ओवत होते सुईच्या टोकातून. हे ऐकून तर तो अगदी आनंदाने पारावार त्याचा राहिला नाही आणि तो अगदी मनमोह अगदी म्हणजे भक्तिमायच्या तल्लीनं याच्यामध्ये नाचू लागला की भगवंतानी असं भगवंत असं करत होते. आणि मग नारद मुनी त्याला विचारतात की तुला असा कसा विश्वास बसतोय भगवंत असं करू शकतात म्हणून. त्यावेळेला तो चांभार असतो, तो चांभार तिथे झाडाखाली त्याचं दुकान, तिथे ते चांभाराचा व्यवसाय असतो. त्या झाडाखाली तिथे झाडाच्या इथेच पडलेलं एखादी बियाणं तो हातात घेतो आणि नारद मुनींना सांगतात की हे बियाणं आहे, या बियाणामध्ये हा अख्खा वृक्ष वटवृक्ष सामावलेला आहे, तर का भगवंत त्या सुईच्या टोकातून हत्तीला होऊ शकणार नाही? काय अशक्य आहे भगवंतांसाठी? नारद मुनी अवाक होतात आणि म्हणतात की भक्ती म्हणजे त्या भक्तीच्या त्या प्रेम भक्तीच्या, मग त्याच्यासाठी कुठलीही क्वालिफिकेशन नकोय हो, त्याच्यासाठी मोठं अगदी ज्ञान घेणारा पंडित तो ब्राह्मण असो, पण शेवटी भगवंतांच्या भक्तीमध्ये आणि भगवंतांच्या त्या प्रेम भक्तीमध्ये की इतका दृढ विश्वास, इतका दृढ विश्वास भगवंतांवर की जे काही करत असतील ते योग्यच करत असतील. आणि म्हणूनच अशा वृक्षाचं उदाहरण देऊन चांभाराने नारदांना तसं सांगितलेलं आहे, असा हा भक्तीचा अवीट मार्ग की जिथे भगवंतांशी संबंध प्रस्थापित होतो. भगवंत हे आपले निर्माते आहेत, आपण त्यांचे अंश आहोत, परमात्म्याचा आत्मा हा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच अंश आणि आपण त्यांचे बनवलेले निर्माते आहेत, आपण निर्मिती आहोत त्यांची. आणि अशा प्रकारे जो जाणतो आहे तो निश्चितच या भक्तीच्या मार्गावरती अजून अजून पूर्णपणे त्या शुद्ध भक्तीमध्ये प्रगती करत असतो. असा हा सुंदर अवीट भक्तीचा मार्ग आज आपण पुढे जाणार आहोत आणि सुंदर आजचाही सुंदर असा अध्याय आपल्याला जाणायचा आहे, जे 11व्या अध्यायामध्ये मग आपल्याला आज विश्वरूप दर्शन घ्यायचं आहे. आणि हे विश्वरूप दर्शन बघा की मग थोडक्यात थोडस आधी 1-2 मिनिटं घेण्याचं की तुम्हाला मग कधी कधी म्हणजे ह्या विश्वरूप दर्शनाला तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे की ज्या 8व्या अध्यायामध्ये आधी दैव याचा जो उल्लेख झाला होता तेच आपल्याला जाणून घ्यायचंय की जिथे सर्व देवी देवतांचा समावेश आहे, सर्व ऋषींचा मुनींचा समावेश असलेलं भगवंतांचं हे रूप भगवंत आता अर्जुनाला दाखवणार. आणि कालच्या ऐश्वर्यात जसं जसं भगवंतांनी सांगितलं की ह्या सूचक अभिव्यक्ती मी तुला दाखवतोय फक्त, आणि या या सगळ्या सूचक अभिव्यक्तींची खरंच काय गरज आहे जिथे मी सगळं विश्व सगळं विश्व एका अंशातून व्यापलेलं आहे जे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेले आहे. आणि म्हणूनच असं हे रूप दाखवण्यापूर्वी अर्जुन भगवंतांना विचारतं की मी हे जाणू शकेन का, मी हे की तो अप्रोच प्रत्येक वेळी जसं मी म्हंटल. आता जर एक उदाहरण सांगायचं झालं ज्या ऐश्वर्याला आपण जाणलेलं आहे काल की त्या त्या संदर्भामध्ये जर आपण भौतिक जगतामध्ये आहोत आणि भौतिक जगतामध्ये खूप चढ उतार आपण अनुभवत असतो, यामध्ये एखादी दिवस असा येतो की आपलं मन इतकं उदास असतं, मग आपण कृष्ण भावनेमध्ये असू तरी मला आज नाही चॅन्टिंग करावं असं वाटते, मला आज नाही काही वाचावं असं वाटते, मला कुठलीच गोष्ट काही करावीशी वाटत नाही, इतकं कुठेतरी निराश मन झालेलं असतं. अशा वेळेला काय करतं हो मन? साधारण निराश मन झालेलं असतं तेव्हा काय तुम्ही विचार करता? धन्यवाद मालती माताजी, खूप सुंदर कथा आहे, खूप सुंदर कथा आहे, म्हणजे अगदी माझ्या अंगावर काटा येतो आणि नेहमी माझ्या डोळ्यात एखादी अश्रू येतोच की इतकं सुंदर भक्तीचं, इतकं ते भक्तीचं महात्म्य म्हणजे निर्व्याज प्रेम भगवंतांवरती, दृढ श्रद्धा भगवंतांवर. मग काय वाटेल तुम्हाला हा भौतिक जगतामध्ये कोण सांगू शकेल? थोडक्यात तुम्ही तुम्हाला परत तेच सांगितलं, मला कुठलाही असा मी जे काही ज्ञान देते त्या ज्ञानाला अनुसरूनच नाही, तर तुम्ही तुमच्या मनातलं ते उत्तर की तुम्हाला जेव्हा निराश होतं मन तेव्हा तुम्ही काय करता किंवा काय तुम्हाला करावं असं वाटतं?
चॅटमध्ये उत्तरं देऊ शकता. एखाद दुसरा प्रयत्न करू. प्रवचन ऐकते, शोभा माताजी म्हणाल्या, भगवंतांचा धावा केला जातो. खूप छान मनीषा माताजी, खूप छान शोभा माताजी, धन्यवाद. आणि अगदी बरोबर हो, की मग जेव्हा मन उदास होतं, मग जे आध्यात्मिक जगतामध्ये आहेत आणि ज्या ज्या आध्यात्मिक मार्गाला ज्यांनी अनुसरलेलं आहे, अशा प्रकारे ते भगवंतांचाच धावा. आणि जसं म्हटलं की म्हणून ज्या अगदी सगळं करण्यासाठी मन निराश झालं, तरी जर त्या मंदिरामध्ये जाऊन बसलं आणि तिथे एकटक भगवंतांकडे फक्त बघून तिथे ध्यान लावलं आणि तिथे भगवंतांवर लक्ष केंद्रित केलं आणि त्या भगवंतांना बघितलं, तरी मला असं वाटतं आपण तितकी अजून आपली पात्रता नाही, परंतु परंतु भगवंतांशी जोडलं जाण्याचा तो प्रयत्न. आणि का कोण जाणे, पण बऱ्याच वेळेला असा अनुभव आलेला आहे की भगवंतांच्या समोर बसल्यावर घळाघळा अश्रू येतात डोळ्यातून. हे आपण आपल्या मनातलं जणू काही भगवंतांना सांगतोय की ज्या गोष्टींनी आपण निराश झालोय किंवा जे काही वाटतं आहे ते आपण भगवंतांशी बोलतोय आणि भगवंतांना सांगतोय. भगवंतांच्या त्या सर्व सर्व ऐश्वर्याकडे बघून, की जे काही अलंकार, इतकं सुंदर असं जे रूप असतं, जे आपण आधीही बघितलं, ज्याचे आपण जे आपण बघतो की इतकं सुंदर अलौकिक असं भगवंतांचं रूप असतं, आणि तिथे बघून आपण त्या मनाला इतकं प्रसन्नता येते की मला नाही वाटत त्याला कुठलं दुसरी तुलना आहे. आणि अशा प्रकारे जो संबंध भगवंतांशी कुठेतरी, की ज्या देवळामध्ये आपण बसून भगवंतांना बघतो, त्यांचं निरीक्षण करतो आणि ऐश्वर्याने नटलेलं, आणि जसे ते जसा तो कौस्तुभ हार त्यांच्या गळ्यामध्ये आहे, म्हणून भौतिक जगतामध्ये जर आपण सगळे दागदागिने घालतो, आपण स्वतःला सजवण्यासाठी करतो हो, आपण जे काही कुठेतरी जायचं असेल तर हे घातलंय ते घातलंय, की मग आरशात बघून आता आपण छान दिसतोय, चला आता आपण इकडे सोहळ्याला जायला, आणि लग्न सोहळा आहे, मुंज सोहळा आहे, मग आपल्याला सगळं नटून थटून आणि त्या अलंकारांनी अगदी पूर्णपणे नटून आपण तिथे जातो. पण तेच भगवंतांच्या बाबतीत जे आध्यात्मिक आहेत, की तो कौस्तुभ हार भगवंतांच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर त्याचं जे सौंदर्य खुलतं, की त्या हाराचं जे महत्व येतं, मग तो हार नुसता ठेवला तर जितकं नाही, तितकं भगवंतांच्या गळ्यामध्ये भगवंतांच्यावर जितकं त्याचं सौंदर्य खुलतं, आणि म्हणून त्याचं महत्व त्या प्रकारे आहे. आणि हेच ऐश्वर आपण, आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ याच्यामध्ये, की ज्या ऐश्वर्याला आपण काल बघितलं, की हेच ऐश्वर, हेच भगवंतांची सगळी शक्ती, आणि जो अंश प्रत्येकामध्ये ज्या भगवंतांचा अंश आहे, मग जसं भगवंतांनी सांगितलं, परा अपरा शक्ती ही सगळी भगवंतांची निर्मिती आहे. सुरुवात मध्य आणि अंत हा भगवंतांचाच आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये सुद्धा भगवंत आहेत. आणि म्हणूनच भगवंत म्हणाले की खरंच गरज आहे का या अभिसूचक अभिव्यक्तींची, कारण जिथे पूर्ण एका अंशातून मी सगळ्या विश्वाला व्यापलेला आहे, असं हे सुंदर ऐश्वर बघून आता अर्जुन भगवंतांना विचार. मदनुग्रहाय परम गुह्यमध्यात्म सद्मितम यत्वयोक्त वचस्तेन मोहोयम विगतो मम. अर्जुन विचारतोय भगवंतांना, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण संजना माताजी, हरे कृष्ण. आणि आजच्या अध्यायात बरंच वाचन आहे, तुम्हाला वाटलं तर कृपया मला सांगा. आणि नाही नाही माताजी, माझं हे माझं तर लक्ष आहे की मला वाचायला मिळत आहे. मी नक्की पण नक्की सांगा, कारण आजच्या अध्यायात बरंच वाचन आहे नाही नाही माताजी, सतत, नाही काहीच प्रॉब्लेम नाही माताजी, धन्यवाद. हरकत नाही, हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि म्हणूनच अर्जुन म्हणाला भगवंतांना, जसं मी म्हटलं की 10व्या अध्यायातच कुठेतरी भगवद्गीता संपली असती हो, कारण आध्यात्मिक विषयाबद्दल जाणून कृपावंत होऊन तुम्ही जे काही उपदेश दिले आहेत ते ऐकून भगवंतांना अर्जुन म्हणतोय, माझा मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे. की जे काही उपदेशामृत भगवंत अर्जुनाला देत आहेत, ज्या दुसऱ्या अध्यायापासून तू शरीर नाही आत्मा आहेस, ती करुणा मनातली तू जे दाखवतोयस, ते तू ज्या ज्या गोष्टीवर दाखवतोयस ती तशी नाहीये, आणि म्हणून तू ते जाणून घे. अशा प्रकारे अर्जुनाचा दृष्टिकोन, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी मनोदौर्बल्य घालवून त्याचा जो दृष्टिकोन आहे तो भगवंत बदलत आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक कारणाचं निरसन करून प्रत्येक ज्ञानाला, त्यापेक्षा हे श्रेष्ठ ज्ञान आहे, त्यापेक्षा हे श्रेष्ठ ज्ञान आहे, हे राजगुह्य ज्ञान आहे, हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे, जे जाणून तू प्रात्यक्षिक सगळ्या या दुःखाच्या दुःखालयातून कुठेतरी मुक्त होऊ शकतो, या बंधनातून, भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो. आणि अर्जुन त्याची कबुली देतोय आता.
परंतु मग अर्जुनाने का भगवंतांना सांगितलंय विश्वरूप दाखवायला, तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, एकत्र वाचू ना सगळं? हो, तिन्ही वाचा मग मी सांग. 11.2, हे कमल नयना, जीवाच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्माची अनुभूती झाली आहे. 11.3, हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4, हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही या कृपया मला ते अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जीवाची उत्पत्ती आणि लय, ज्या परा शक्तीबद्दल आपण जाणलं, ज्या पराशक्तीचा आपण तटस्था शक्तीवरती आपण आहोत, ज्या अपरा शक्ती म्हणजे ज्या कनिष्ठ शक्तीचा आपण उपभोग घेत आहोत, आणि अशा प्रकारे या जीवाचा लय आणि जीवाबद्दल आपण जाणलेलं आहे, आणि या सगळ्या अगाध भगवंतांनी प्रत्यक्ष अहम सर्वस्य प्रभवो ज्या ज्या चतुश्लोकी गीतेतून आज आपण जाणलेलं आहे काल, की प्रत्यक्ष भगवंत स्पष्टपणे सांगतायत की या प्रत्येकामध्ये भगवंत की मग मन्मना भव मद भक्तो मध्या जिव्हा नमस्कुरुतु, तुझं मन आणि बुद्धी माझ्यावर एकवट आणि या मन आणि बुद्धीनी माझं चिंतन कर, कारण मी सर्वत्र आहे आणि ज्या संबंध अभ्युदय आणि प्रयोजन याच्यातनं भगवंतांनी ज्या भक्तिमय मार्गामध्ये की प्रत्यक्ष भक्तीचा जो मार्ग भगवंतांनी सांगितलाय, जे ज्ञान घेऊन या अज्ञान रूपी अंधकाराला नाहीसं करायचं आहे, अशा या भगवंतांचा महात्म्य भगवंतांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. आणि हे जाणूनच अर्जुनाने मग ते ऐश्वर बघितलेलं आहे. आणि आज ऐश्वर परत हेच बघितल्यावरच अर्जुन म्हणतोय की तुम्ही वर्णन केल्यामुळे तुमचे मूळ स्वरूप कोणीही जाणू शकत नाही. मग जे आपण बघितलं सप्त ऋषी, जे महर्षी आहेत, जे चार कुमार आहेत, हे सर्व भगवंतांच्या मनापासून तयार होतात. मग जे मनू आहेत त्यांच्यापासून सगळी सृष्टी, जसं मी म्हटलं की या ब्रह्मांड अनेक ब्रह्मांड आहेत, मग या अनेक ब्रह्मांडांमध्ये या सगळ्या सगळ्यांपासून अनेक योनींमधून अनेक सृष्टी निर्माण झालेली आहे. हे सर्वजण नंतर, म्हणूनच भगवंत हे प्रपिता आहे. जरी ब्रह्मा हे पिता असले तरी प्रपिता परमपिता हे प्रत्यक्ष भगवंत, बीज देणारे पिता हे प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि म्हणूनच मग अर्जुन भगवंतांना विचारतोय की कुणालाही कळलेलं नाहीये, ते भगवंत प्रत्यक्ष स्वमुखातून सांगतायत, कारण जर ते सांगितलं नाही तर ते कसं कळणार. कारण भगवंतांना देवी देवता सुद्धा जे राक्षस जे असुर या कोणीही जाणलेलं नाहीये, आणि म्हणूनच भगवंत प्रत्यक्ष स्वतः बद्दलचं जे ज्ञान आहे ते भगवंतांनी या भक्तियोगातून या भक्ती मार्गातून सांगितलेलं आहे. आणि मग अर्जुन भगवंतांना का विचारतायत की विश्वरूप दर्शन, की मग जर शक्य असेल तर या भौतिक प्रकृतीमध्ये कशा प्रकारे तुम्ही प्रवृत्त तुम्ही प्रविष्ट झाले आहात हे मी बघू इच्छितो, या प्राकृत सृष्टीमध्ये तुम्ही कशा प्रकारे आलेले आहात हे मी बघू शकतो का. कुठलीही त्याच्यामध्ये आवेश नाहीये, हो कुठल्याही आवेशाने विचारत नाहीये की मी इतकं करतोय, मी तुझा लाडका शिष्य आहे, मी 16 माळा चॅन्टिंग करतो आहे, मी इतकं सगळे माझं भक्ती मार्गावरती मी अगदी खूप मोठी वाटचाल केली आणि माझा हा सगळा हक्क आहे आणि मी बघू शकतो हे कुठल्याही प्रकारचं ठासून नाही सांगितलंय, तर तिथे प्रत्येक ठिकाणी आजवतो की मी हे पाहू शकतो का, तुम्हाला असं वाटतंय का मी हे पाहू शकतो, तर तुम्ही दाखवाल. हा अप्रोच किती महत्वाचा आहे. आणि म्हणून अर्जुन भगवंतांना विनंती करतायत की हे विश्वरूप मी बघू शकतो का. भगवंत सांगतायत अर्जुनाला, हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. 11.7, हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. 11.8, परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत निश्चितच की नाना वर्णांनी अलौकिक असं माझं ऐश्वर मी तुला दाखवीन, परंतु तू आणि तू हे तुझ्या भौतिक या दृष्टींनी आणि या डोळ्यांनी वर्तमान नेत्रांनी तू बघू शकणार नाहीस, कारण ते अतिशय
प्रखरता आहे त्याच्यामध्ये. आणि असं अशासाठी दिव्य नेत्र, जसं आपण एखादी 3D सिनेमा बघायला जातो तेव्हा तो गॉगल लावतो, त्याच प्रकारे दिव्य असं एक जस्ट एक काय म्हणतो ना त्याला, एक प्राकृतिक असं कुठेतरी फक्त एक उपमा देण्यासाठी ते दाखवलेले, की म्हणून तू तुझ्या नॉर्मल डोळ्यांनी हे बघू शकत नाहीस वर्तमान डोळ्यांनी, तर त्यासाठी तुला दिव्य दृष्टीची गरज आहे जी मी तुला प्रदान करतो. कारण या देहामध्ये तू जे बघणार आहेस ते जे वर्तमान भविष्य आणि भूतकाळामध्ये सुद्धा जे घडलेलं आहे तेही तुला बघायला मिळणार. मग का अर्जुनाला असं वाटलं, हो का विश्वरूप दाखवावं असं वाटलं, सांगू शकेल कोणी या विचारांनी? की जर अर्जुन भगवंतांना सांगतोय शांत बसून नामस्मरण करा असं, खूप छान माताजी, हार कोणता आहे तो कौस्तुभ हार आहे माताजी, कौस्तुभ हार, कौस्तुभ जे मी तुम्हाला त्याचं वर्णन पाठवीन, काही आहे त्याचं डिटेल्स आहे, तर त्या कौस्तुभ खड्याचा हार असं तो आहे भगवंतांच्या गळ्यामध्ये. तर मग सांगू शकेल की अर्जुनाने जर भगवंतांना सांगितलं की माझा संशय पूर्णपणे नष्ट झालेला आहे, तर मग का अर्जुन भगवंतांना विश्वरूप दर्शन दाखवायला सांगतोय? काय कारण असू शकतं अजून? मग भगवंतांना जाणायचं, अर्जुनाला जाणायचं आहे की त्यांना सृष्टीमध्ये कसे प्रविष्ट झालेत, परंतु अजून काय कारण आहे भगवंतांना ते रूप दाखवण्याची विनंती करण्याचं? सांगू शकेल कोणी आतापर्यंतच्या साधारण सर्वसामान्य जनमानसाला भगवंतांचा महिमा कळावा यासाठी? खूप सुंदर माताजी, खूप सुंदर मनीषा माताजी, हरे कृष्ण, खूप सुंदर. आणि म्हणूनच हे खूप आवश्यक आहे की आपण आपल्यासाठी, अर्जुनाच्या मनामध्ये कुठलाच संशय नव्हता ना आधी, होता सुद्धा, आणि भगवंतांना तो सांगतोय की त्यांचं ऐश्वर जाणलेलं आहे, कारण हे सगळं प्रयोजन भगवंतांचं. पण अर्जुनाने आपल्यासाठी हा प्रश्न की उद्या या भौतिक जगतामध्ये उठून जेव्हा कोणी म्हणेल की मी दैवी आहे आणि ज्या जो कोणी क्लेम करणार आहे असा देव ईश्वर असल्याचा, मग दाखवा तुमचं विश्वरूप एकाच वेळेला कशा प्रकारे सर्व चराचर एकाच ठिकाणी स्थिर आहे, स्थित आहे, असं तुमचं विश्वरूप दाखवा. अशा प्रकारे या सामान्य माणसांसाठी, आणि म्हणूनच एक क्रायटेरिया सेट करण्यासाठी कुठेतरी एक उदाहरण दाखल, आणि कुठेतरी एक एक आपण म्हणतो ना एक सेट करण्यासाठी गोल कुठल्याही गोष्टीला कशा प्रकारे एक ती पात्रता आणि ती दर्शवण्यासाठी की भगवंत म्हणून या उठून या जगतामध्ये कोणी उठून असं की मी ईश्वर आहे मला सगळ्यांनी देव म्हणा, आणि म्हणून जी काही स्वतःला ते महत्व दिलं जातं आणि त्या प्रकारे वागलं जातं, त्याच्यामध्ये निश्चितच अशा लोकांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मग तुमचं विश्वरूप दर्शन तुम्ही दाखवा जिथे सगळं चराचर एकाच ठिकाणी भगवंतानी अर्जुनाला दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत पुढे, आता भगवंत तर सगळं ऐश्वर दाखवणार आहेत, पण त्याच वेळेला जसं आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं की मग संजयाचा काय उल्लेख आहे, धृतराष्ट्र कशा प्रकारे, मग अशाच ठिकाणी संजयाचा उल्लेख पुन्हा येतोय. सो संजय प्रत्येक कुरुक्षेत्रावरील प्रत्येक घटनेचं वर्णन आपल्या राजाला ऐकवतो आहे, आणि अशा या संवादांचं सुद्धा वर्णन संजय ऐकवतायत, आणि ते सांगताना संजय धृतराष्ट्रांना सांगतायत, एवमुक् संजय उवाच, एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो वरी दर्शयामास परपदार्थात् परमं रूपमैश्वरम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. हरे कृष्णा. हरे कृष्ण, बघा किती भयावह असा चेहरा झालेला आहे, कारण आधीच मनामध्ये शंका आहेच की मामकः पांडवाश्चैव, असं आपल्याच भावाच्या मुलांना असं परखं दाखवून कशा प्रकारे त्या युद्धाची सुरुवात करायची आहे, आणि ते युद्ध व्हावं ही अगदी पूर्णपणे इच्छा आहे, कारण हे युद्ध होऊन माझ्याच मुलांना राज्य करायला मिळावं अशी कुठेतरी तीव्र इच्छा त्या धृतराष्ट्राच्या मनात दिसतीये. आणि म्हणून मग अशा प्रकारे जेव्हा हे विश्वरूप दर्शन भगवंत योगेश्वराला, भगवंत अर्जुनाला दाखवणार आहेत, तेव्हा मग काय होणार आहे, आणि कशा प्रकारे भगवंत संजय धृतराष्ट्रांना सांगतायत की अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं, तर ते किती भयावह, कारण मग जे राक्षस आसुरी आहेत कुठेतरी मनात पाप आहे ना, हो अधर्म आहे मनामध्ये, त्यामुळे त्या गोष्टीची इतकी साशंकता मनामध्ये आहे, आणि म्हणूनच अशा प्रकारे काय होणार आहे अशा या भीतीने कुठेतरी धृतराष्ट्राच्या मनामध्ये ती भीती दिसतीये की विश्वरूप दर्शन आता अर्जुन भगवंत अर्जुनाला सगळी दाखवणार आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे भगवंतांविषयी सर्व जाणून सुद्धा कशा प्रकारे तो कपटी आणि द्वेषी स्वभाव असल्यामुळे मनामध्ये तितकंच भय सुद्धा निर्माण झालेलं आहे त्याने.
हरे कृष्ण माताजी। हरे कृष्णा, अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. 11.12. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बराबरी करू शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण। असं हे विश्वरूप आता भगवंतांनी अर्जुनाला दाखवलेलं आहे। जसं मी म्हटलं की तिथेच कुरुक्षेत्रावरतीच कुठेही दुसरीकडे न जाता सेन योरु भयोर मध्ये, कारण अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंतांनी तो रथ बरोबर युद्धाच्या मधोमध आणलेला आहे, जिथून अर्जुनाला आपले पितामह दिसतायत, आपले गुरु दिसतायत। आणि अशाच ठिकाणी युद्धाच्या मधोमध, त्या सगळ्या कुरुक्षेत्राच्या मधोमध हा रथ आणल्यावर तिथेच भगवंत अर्जुनाला आपलं विश्वरूप दर्शन दाखवतायत। हा अचिंत्य भेद अभेद कि भगवंत एकाच वेळेला अनेक ठिकाणी, बघा कि अशा या भगवंत तिथे रथावर आरूढ सुद्धा आहेत आपल्या मूळ रूपात, पण तिथेच आपल्या आंतरिक शक्तींनी भगवंत तिथेच विश्वरूप दाखवतायत, ज्या विश्वरूपामध्ये सगळं ब्रह्मांड, सगळं चराचर एकाच ठिकाणी दिसत आहे। आणि इतकी प्रखरता आहे त्या त्या विश्वरूपामध्ये कि एकाच वेळेला हजार सूर्य जरी उगवले आकाशामध्ये तरीही त्यांची प्रखरता जितकी असेल, इतका कुठेतरी ही प्रखरतेची तुलना केलेली आहे। आणि अशा प्रकारे किती 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 प्रखर असेल ते विश्वरूप। अशा या विश्वरूपामध्ये अर्जुनाने काय बघितलं तर असंख्य रूप, असंख्य मुख, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत अशी दृश्य बघितली। शस्त्रांनी आणि अनेक माळांनी दिव्य वस्त्रे धारण केलेलं ते रूप आहे, कि दिव्य सुगंधी वस्त्र द्रव्यांचा त्याला लेप दिलेला आहे। विश्वरूपाच्या बाबतीत सगळंच अद्भुत, तेजस्वी आणि सर्वव्यापी होतं। जिथे कुठेही अर्जुनाला त्याचा त्याची सुरुवात, मध्य आणि अंत दिसत नव्हता, अशा या विश्वरूपामध्ये अर्जुनाला भगवंतांनी सगळं चराचर म्हणजे आणि कशा प्रकारे मग जे काही असंख्य मुख, दाढा आणि जी काही नेत्र, जिव्हा, हे सगळं दाखवलेलं आहे, असं हे रूप बघून मग अर्जुनाची प्रतिक्रिया नंतर बघायची। एकाच ठिकाणी हरे कृष्ण मातेजी। हरे कृष्णा, त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्णा. हरे कृष्ण। मग ज्या ब्रह्मांडांना भगवंतांच्या श्वासातून अनेक ब्रह्मांड तयार झाली जातात, आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू म्हणून जे महाविष्णूंचं तत्व प्रवेश करत असतं, अशा अनेक अनेकानेक ब्रह्मांडांवर सर्व योनींमधून जन्म आणि जीव असतात, अशी सगळी ब्रह्मांड भगवंतांच्या ठाई आपल्याला दिसतायत। आणि एकाच ठिकाणी स्थित असलेली विस्तृत रूप असलेली अशी ब्रह्मांड आपल्याला दिसतायत। आणि असं हे रूप बघून अर्जुन म्हणतोय मग हरे कृष्ण माताजी। हरे कृष्णा, त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्णा. हरे कृष्ण। आणि म्हणूनच हे सगळं जिव्हा, दाढा, अनेक मुख आणि हे सगळं कुठेतरी रौद्र रूपाकडे, कारण ही रुद्रता त्या रौद्रता त्या रूपामध्ये होती। कारण हे रूप जे आहे भगवंतांनी विश्वरूप दाखवलेले आहे, कुठेतरी अद्भुत रूप होतं, पण ते काही थोड्या काळासाठी, तात्पुरत्या काळासाठी भगवंतांनी घेतलेलं। आणि म्हणून ते रूप दाखवल्यावर अर्जुन प्रणाम करण्यासाठी उठलाय, कारण त्याचं मन सद्गतीत झालेलं आहे आणि तो नतमस्तक झालाय भगवंतांची प्रार्थना करण्यास। कारण ज्या प्रकारे त्या जिव्हा, दाढा, ती मुख अर्जुनाला एकाच ठिकाणी अनेक दिसत होती, त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये ते भाव तयार झालेत। आश्चर्यचकित अर्जुन झालेला आहे आणि त्याप्रकारे त्यांनी विनंती केलेली आहे की मग भगवंतांची प्रार्थना करण्यास सादर प्रारंभ केलेला आहे। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण, मला मी तिन्ही वाचू ना. 11.15. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे 11.16. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप,
तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11.17. तुमचे रूप अत्यंत तेज पूजा असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्राने सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असं हे सगळं वर्णन विश्वरूपाचं दिलेलं आहे की ज्या प्रकारे भगवंतांच्या शरीरामध्ये एकत्र झालेल्या सर्व देवता, विविध जीव, कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव आपल्याला दिसतायत, शंकर दिसतायत, सर्व ऋषी दिसतायत, अलौकिक अशा सर्पांना सर्व देहामध्ये बघितलं जातंय, असंख्य भुजा, उदर, मुख, नेत्रांना बघितलं जातंय, आणि अशा प्रकारे तेज पुंज. मग मला सांगा की जसं मी म्हटलं, 1,000 सूर्य एकाच वेळेला उगवल्यावर ती प्रखरतेची तुलना ज्या रूपाशी केलेली आहे, असं विश्वरूप तुम्हाला माहितीये का हो? भगवंतांचे जे 3 टप्पे आपण बघितले, त्या 3 टप्प्यामधल्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या कुठल्या टपाशी, कुठल्या कुठल्या टप्प्यावरती हे हा जो हे जे विश्वरूप आहे हे निगडित आहे, सांगा बरं. प्रश्न विचारलाय, नंतर मी सांगते तुम्हाला. कोणी प्रश्न विचारलाय? प्रशांत प्रभूजी, येस, मी तुम्हाला सांगते प्रभूजी, नंतर वाचू. हरे कृष्ण. चॅट मध्ये उत्तर द्या. कुठल्या रूपाशी निगडित आहे? जसं 3 टप्प्यामध्ये आपण ज्या ब्रह्म रिअलायझेशन, त्याच्यानंतर परमात्मा जे 4 भुजाधारी आणि आणि जे जे भगवंतांचं भगवान रूप आहे, तर कुठल्या ब्रह्म, परमात्मा का भगवान या रूपाशी विश्वरूप निगडित आहे? विचार करून सांगू शकता अगदी अगदी थोडक्यात तुम्हाला? परमात्मा 34:3-4-11 अध्याय पीडीएफ मध्ये श्लोक चौकोन आले आहेत. हा, ते पाठवणार निशा माताजी नंतर नंतर नक्की. परमात्मा नाही, परमात्मा नाही, भगवंतांचं विराट रूप दर्शन परमात्मा नाही. प्रयत्न खूप चांगला आहे, तर हे रूप भगवंतांच्या ब्रह्म, जे भगवंतांपासून प्रकाश जो निर्माण होतो, जे चैतन्य आहे, ज्याला ज्याला अनेक लोक आपण म्हणतो, ज्या ब्रह्म रिअलायझेशन मध्ये सर्व लोक आहेत आणि ज्यांनी भगवंतांना एक शक्ती म्हणून मानलेलं आहे, अशी ही जी शक्ती आहे, इतकं हे जे इतकी प्रखरता ज्याच्यामध्ये आहे, असं हे ब्रह्मरूपाशी निगडित असं हे रूप आहे. 1,000 सूर्य अवकाशामध्ये जन्मल्यावर, इतकं उगवल्यावर रादर, इतकी प्रखरता आणि इतकं तेज असतं, तितकं तेज त्या प्रखर तेज, आणि म्हणूनच असं दिव्य हे जे रूप आहे ते साध्या नेत्रांनी तू बघू शकत नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे, असं हे सगळं वर्णन आहे विश्वरूपाबद्दल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. 11.18. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. 11.19. तुम्ही आदि, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. 11.20. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यतीत झाले आहेत. 11.21. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहे. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती म्हणजे शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहे. 11.22. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मुरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच
या अव्ययी रूपाचं की तुम्ही शाश्वत धर्माचे, जे अर्जुनाने भगवंतांना सांगितलं की तुम्ही शाश्वत धर्माचे पालक, ज्या 10व्या अध्यायामध्येच विभूतींना जाणल्यानंतर की त्याही जाण्याच्या आधी अर्जुनाने हे सगळं कबूल केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही आदी अध्य आधी मध्य आणि अंत नसलेले आहात, असे हे भगवंत जे ज्या ज्या विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुन भगवंतांना बघतो आहे ते सगळं अद्भुत असं रूप बघून अगदी अचंबित झालेला आहे अर्जुन, आणि कुठेतरी खूप त्याला व्यथित झालेला आहे, खूप भरून आलेलं आहे त्याला, आणि म्हणूनच त्या असंख्य बाहू चंद्र सूर्य तुमचे नेत्र आहेत, तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी या संपूर्ण विश्वाला तप्त करणार आहे, आणि तुम्ही एकट्यानेच कशा प्रकारे ग्रहलोक आकाश सर्व दिशा व्याप्त केलेले आहेत, अतिशय सुंदर असं अद्भुत असं रूप भगवंत अर्जुनाला दाखवतायत, आणि म्हणूनच ज्या देवी देवता तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे, जसं अर्जुनाने आत्ता सांगितलं की मी तुमचं हे सगळं रूप बघून मला आता कुठेतरी मनाला त्याचं मनोधैर्य कुठेतरी कमी झालंय, आणि म्हणूनच त्याला कुठेतरी वाटतंय तो व्यथित झालेला आहे, त्याचप्रमाणे देवी देवता ही सुद्धा कुठेतरी कशा प्रकारे भयभीत होऊन, भयभीत म्हणण्यापेक्षा की त्यांना चिंता वाटत आहे, व्याकुळ झालेत, म्हणून त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आहे. हेच राक्षस कुठेतरी भयभीत झालून इतस्ततः पळता आहेत, आणि म्हणूनच असे हे महर्षीगण सिद्धगण स्वस्ती शांती म्हणून तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न गायन करून तुमची स्तुती करत आहेत, आणि अशा या प्रकारे हे गणांबद्दल माहिती दिलेली आहे, आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हालाच पाहत आहे, कारण संपूर्ण चराचर विश्वामध्ये जे आहे ते सगळं आपल्याला विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतांनी दाखवलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 11.23 हे महाभाऊ, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, भुजे, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक 11 विकराळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहे, आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. 11.24 हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशात भिडलेली, तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आणि म्हणूनच ज्या महाबाहू की देवतांसहित सर्व लोक की ज्या असंख्य, मग हे सगळं वर्णन केलेलं आहे विश्वरूपाचं, आणि हे सगळं बघून देवी देवता कुठेतरी व्यथित झाले आहेत, कारण हे रूप असं रौद्र, आणि म्हणून जसं आपण म्हटलं की या भक्तांना आवडत नाही हे रूप, कारण हे कुठेतरी रौद्रता आहे, हे विश्वरूप भगवंतांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रकट केलेलं आहे, की जसं म्हटलं की एक क्रायटेरिया सेट करण्यासाठी भौतिक जगतामध्ये कुठेतरी स्वतःला ईश्वर समजून मग त्या शक्तींद्वारे कुठेतरी जाणण्याचा प्रयत्न करत असेल तर मग दाखवा तुमचं विश्वरूप, दाखवू शकता का? आणि अशा प्रकारे हा क्रायटेरिया सेट करण्यासाठी विश्वरूप भगवंतांनी अर्जुनाच्या विनंतीवरून दाखवलंय, ज्याचं वर्णन आपण सगळं बघितलंय, आणि हे सगळं बघून ज्या देवी देवतांना सुद्धा हे रूप बघायला मिळालेलं आहे, ज्या देवी देवता ज्याही आसुसलेले असतात असे देवता, अशा देवी देवता सुद्धा खूप व्यथित झाले आहेत, ही प्रार्थना म्हणतायत, मंत्र म्हणतायत, आणि अशा प्रकारे ही आकाशास भिडलेली आव असलेली मुख प्रदीप्त विशाल नेत्र रूप पाहून माझं मन, अर्जुनाचं मन देखील खूप व्यथित झालेलं आहे, आणि त्याचं मानसिक धैर्य कुठेतरी खचवून त्याला संतुलन राखता येत नाहीये, असं अर्जुन सगळं कबूल करतोय, हो भगवंतांकडे जे आहे ते कबूल करतो आहे, मग जसं आपण ते जाणून घेतल्याशिवाय त्याच्यातनं मार्ग काढू शकत नाही, त्याच प्रकारे अर्जुनाने भगवंतांना जे काही जो त्याचा लाडका सखा आहे, प्रिय भक्त आहे, अशा या अर्जुनाने भगवंतांना आपलं मन मोकळं करून सांगितलेलं आहे. स्वपक्षीय माताजी वाचाल. हरे कृष्ण. हो माताजी. हरे कृष्ण. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योग्य तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा तुराडा झाल्याचे मला दिसत आहे. 11.28 ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जसं म्हटलं की भूतकाळामध्ये काय घडून गेलेलं आहे, वर्तमान काळात काय घडतंय, आणि जे भविष्यात घडणार आहे तेही भगवंत अर्जुनाला दाखवतायत, आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की तुझ्या धारदार, जसं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात समजावून सांगितलेलं आहे की तू या शस्त्राने त्या आत्म्याला नाही मारू शकत, कारण ना त्या तो कापला जाऊ शकत, ना जाळला जाऊ शकत, ओला नाही होऊ शकत, वाळवू नाही शकत, अशा प्रकारे या आत्म्याचं वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितलंय, आणि त्याच प्रकारे भगवंत सांगतायत इथे की कशा प्रकारे मग या
भविष्य काळामध्ये सुद्धा काय घडणार आहे हेही मी तुला या विश्वरूपामध्ये दाखवतो, आणि त्याच्यामध्येच दाखवलं जात आहे की जे कोणी जे पितामह भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, आणि जे काही थोर राजे आहेत, दोन कर्ण आहे, अशा या सगळ्या प्रमुख योद्ध्यांना तुमच्या मुखामध्ये प्रवेश करताना मी बघतो आहे. आणि अशा प्रकारे बघा, मग ज्या ज्या गोष्टींनी मग अनेक योद्ध्यांचा चुराडा होतो आहे, मग जे स्वपक्षातले आहेत, जे पांडवांच्या पक्षातले, तेही कुठेतरी बळी देत आहेत, त्यक्त जीविता आपण ज्या बघितल्या, कारण ज्या ज्या भगवंतांसाठी ते अर्पण करण्यासाठी जीव स्वतःचा देत आहेत, आणि अशा प्रकारे ते बलिदान करत आहेत या युद्धासाठी, या धर्माच्या बाजूने युद्ध करण्यासाठी ते त्या प्रकारे त्यांच्या देहाचं बलिदान करत आहे, आणि म्हणूनच महान योद्धे प्रज्वलित होऊन त्यांच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहे. म्हणजे जे आपण बघितलं की जे कर्ण, द्रोणाचार्य, भीष्म पितामह हे सगळे यांचा मृत्यू झालेला आहे, पांडवांव्यतिरिक्त या युद्धामध्ये सर्वांचा मृत्यू झालेला आहे, आणि म्हणूनच अशा या गोष्टीला जाणणं किती महत्वाचं आहे. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंतांना त्यांचं मनोबल वाढवून कुठेतरी तुला याच विश्वरूपामध्ये हे दिसणार आहे की मग कशा प्रकारे या लोकांना मी आधीच मारलेलं आहे, तू फक्त एक निमित्त बनतो आहेस, भगवंत त्यांच्यासाठी काळ बनून आलेले आहे. मग हे फक्त मोबाईल मधलं किंवा हातावर घातलेलं किंवा भिंतीवर अडकवलेलं घड्याळामधलं टायमिंग नाही, प्रत्यक्ष भगवंतांच्या सुदर्शन चक्रामध्ये हे ही हा काळ आहे. आणि असा हा काळ आपण म्हणतो ना, काळ आला आहे, की कशा प्रकारे तो काळ यायला लागतो, ती वेळ सुद्धा यायला लागते, तर त्या गोष्टीला आपण जाणू शकतो. आणि अशांचा विनाश करणारे भगवंत काळ म्हणून अशासाठी येत आहेत जे कृष्ण भावना भावित नाही. आणि म्हणून भगवंत सांगतायत, कालोऽस्मि लोक क्षय कृत प्रवृद्धो लोकान समाहर तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थितः प्रत्यनीकेषु योधः. हरे कृष्ण माताजी. अरे कृष्णा, श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजेच पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत हा काळाविषयी खूप सुंदर तिसऱ्या स्कंदामध्ये भागवताच्या सांगितलेलं आहे. हा काळ म्हणजे भगवंतांच्या सुदर्शन चक्रामधील काळ, आणि भगवंत प्रत्यक्ष अशा अधर्मी व्यक्तींचा काळ बनून आलेले आहेत. मग जरी ते पांडवांच्या पक्षातील असले तरी त्याही राजांचे कुठेतरी बळी जात आहेत, आणि म्हणून भगवंत सांगतायत की पांडवांव्यतिरिक्त कोणीही या युद्धात वाचणार नाहीये. पांडव हे दैवी स्वभावाचे आहेत, त्यांना मग त्यांची जी काही काळजी घेतली जाते भगवंतांकडून हे आपल्याला इथे जाणवत आहे. आणि म्हणूनच या जगताचा विनाश करणारा काळ, पण तो काळ कोणासाठी थांबलाय? तो काळ कोणासाठी? ज्यांनी भगवंताला जाणलेला आहे, आध्यात्मिक प्रवासामध्ये तितकी उन्नती साधायचा जे प्रयत्न करतायत, मग तो टप्प्याटप्प्याने. काल जसं सांगितलं की कशा प्रकारे मग ते भक्तीचे सुद्धा टप्पे आहेत, आणि त्या भक्तीच्या टप्प्यामध्ये जाणणं, योग्य प्रकारे जाणणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांचा, या पांडवांव्यतिरिक्त जे कोणी अधर्मी लोक आहेत त्यांचा संहार करण्यासाठी, आणि इवन पांडवांच्या पांडवांकडील जे कोणी राजे आहेत, ज्यांची जे बलिदान देत आहेत, या सगळ्यांचा मृत्यू मी आधीच या सगळ्यांना नाश केलेला आहे, तू फक्त एक निमित्त बनतो आहेस. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यजो यशोलभस्व जित्वा शत्रुंश भगश्व राज्य समृद्धम मय्यैवैते निहतः पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्य साचिन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राह. मध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. थोडासा नेटवर्क इश्यू मधून येतोय माताजी. हो माताजी. हो, हरकत नाही. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतायत की तू या युद्धामध्ये फक्त निमित्त आहेस, मी या सगळ्यांचा नाश केलेला आहे. जसं एका सर्जनच्या हातामधलं इन्स्ट्रुमेंट, तो सर्जनच तितका निष्णात असतो, आणि त्यामुळे तो त्या
ते जे काही ऑपरेशन करत असतो, जे काही सर्जरी करत असतो ती निष्णातपणे करत असतो, परंतु ते जे इन्स्ट्रुमेंट त्याच्या हातातलं असतं, त्या इन्स्ट्रुमेंट हे निमित्त बनत असतं ती सर्जरी किंवा ती गोष्ट करण्यासाठी. त्याच प्रकारे आपण भगवंतांच्या हातातील एक निमित्त आहोत, एक साधन आहोत, आणि म्हणूनच तू उठ, तू तयार हो, तू मला हे युद्ध अर्पण कर, आणि म्हणून मी या सगळ्यांचा केव्हाच नाश केलाय, तुला फक्त एक औपचारिकता म्हणून तुझ्या शस्त्रांनी यांचा वध करायचा आहे, पण तू या युद्धामध्ये फक्त निमित्त बनतो आहेस. आणि सव्यसाची, की जो एक उत्तम धनुर्धराला सव्यसाची म्हटलेले आहे, त्याच्या मनामध्ये अजून कुठेतरी भीती निर्माण होतीये की मग कशा प्रकारे मी या जे काही त्याचे गुण वैशिष्ट्य आहेत त्यांनी मी कशा प्रकारे ह्या गोष्टीला सामोरं जाणार. परंतु भगवंत हे समजावून सांगितल्यावर निश्चितच अर्जुनाचं मनोबल वाढतं आहे. जसं आधीच्या अध्यायात ज्याचा उल्लेख आहे, द्रोण, भीष्म, कर्ण इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलंय, तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको, त्यामुळे तू युद्धावर विजय प्राप्त करणार आहेस. आणि म्हणूनच खात्रीने भगवंत सांगतायत भविष्यातलं सगळं दाखवून की तूच या युद्धामध्ये विजयी होणार आहेस, धर्माचाच नीतीचाच विजय होणार आहे. हरे कृष्ण माताजी. अरे 11:35 संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्दीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. 11:36 अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नाम श्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तत पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. 11:37 हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदि सृष्टी करते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. 11:38 तुम्ही आदि पुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परम पूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच सारी सृष्टी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग हे सगळं विश्वरूप ज्याने बघितलं, इच्छा तर खूप होती की कशा प्रकारे प्राकृतिक जगतामध्ये भगवंत प्रविष्ट झाले, ज्या शक्तींना जाणलेलं आहे, आणि मग कशा प्रकारे प्रविष्ट होण्यासाठी ज्या विश्वरूप दर्शनाचं दर्शन अर्जुनाने जेव्हा घेतलंय, तेव्हा ते सगळं बघून मात्र तो अत्यंत भयभीत आणि व्यथित झालेला आहे. आणि तो भगवंतांना त्याच स्वरामध्ये सांगतोय की मी तुम्हाला जाणलेलं आहे, आणि सर्व राक्षस लोक जसं त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये कपट आहे, तसं हे राक्षसी वृत्ती, आसुरी वृत्तीचे लोक, मनामध्ये पाप असलेले लोक, तर त्या ते इतस्तत पळतायत, भयभीत होऊन पळतायत. ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ असं हे जे भगवंतांचं स्थान आहे, आणि म्हणूनच ब्रह्मा आणि शिवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठत्व असलेले तुम्ही का नाही, या सगळ्या देवी देवतांचा तुमच्यामध्ये समावेश होणार, आणि मूर्ती म्हणून हे जगन्निवासा या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही, मग या पराशक्तीचाच भाग असलेले परंतु त्याही पलीकडे असलेले हे भगवंत हे अविनाशी आणि सर्व कारणांचे कारण आहे. आणि म्हणूनच भगवंत अर्जुन कबूल करतोय की एकमेव आश्रयस्थान तुम्ही आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, ज्ञेय आहात, ज्ञान तुम्ही आहात, त्रिगुणातील परम पूज्य आश्रयस्थान तुम्ही आहात, हे ही भौतिक सृष्टी या गोष्टींनी व्यापून राहिलेली आहे. हे सगळं जाणलंय आता अर्जुनाने, बघा अर्जुन काय कबूल करतोय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांत वासात, तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधाबद्दल क्षमा करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाला उपरती कशी झाली आहे बघा.
की ज्या विश्वरूप दर्शनाला, मग त्याआधी 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने कबूल केलं की मी तुम्हाला पूर्णपणे जाणलेलं आहे, तुम्ही परमतत्व, परमकारण, पुरुषोत्तम, प्रत्यक्ष भगवंत आहात आणि सर्व कारणांचे कारण आहे तुमच्यापासून. मग ज्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की सगळ्याचं मूळ हे प्रत्यक्ष भगवंत आहे, ज्या देवी देवतांना सुद्धा भगवंत कळलेले नाही, ऋषींना कळलेले नाही, सगळ्याचं मूळ उत्पत्ती ही भगवंतांपासून झालेली आहे, आणि हे सगळं ज्ञान घेतल्यानंतर अर्जुनाला कुठेतरी पश्चाताप होतो. काय, कशाचा? तर त्याच्या वागण्याचा. कारण प्रिय सखा आहे म्हणून तो कृष्णांशी कशा प्रकारे त्याचं आचरण झालेलं आहे, कधी कधी एकांतवासात, कधी कधी सर्व सवंगड्यांसमवेत किंवा सगळ्यांबरोबर भोजन करताना त्यांनी भगवंतांचा अपमान केला असण्याची शक्यता आहे, आणि म्हणूनच त्यांना हे सगळं कबूल करायचं आहे भगवंतांना, आणि हे माझ्याकडून कदाचित घडलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा. कारण मी बऱ्याच वेळेला चेष्टा केलेली आहे, विश्रांती घेत असताना चेष्टा केलेली आहे, आणि अनेक मित्रांसमक्ष सुद्धा, तुमचा सख्यांसमक्ष सुद्धा तुमचा अपमान केलेला आहे, तर हे भगवंता मला त्याच्यासाठी क्षमा कर, असा पश्चाताप अर्जुनाला होतोय. कारण हे सगळं विश्व, हे सगळा उपदेश आणि भगवंतांचं हे स्वरूप जाणून, आणि मग अर्जुन कबूल करतोय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्ण. अरे कृष्ण, अर्जुनाला इच्छा तर खूप होती, जसं मी म्हंटल की एक एक कुठेतरी उदाहरणा दाखल आणि ज्या भौतिक जगतातील लोकांसाठी, की मग हे विश्वरूप दाखवल्यानंतर निश्चितच त्यांना त्याची ते कुठल्याही स्वरूपामध्ये स्वतःला काहीतरी ईश्वरी स्वतःमध्ये काहीतरी शक्ती आहे असं दाखवणार नाही, आणि म्हणूनच अशा या विश्वरूपाला अर्जुनाने दाखवायला तर सांगितलं, ते बघण्याची तर इच्छा होती, पण ते बघितल्यानंतर त्याच्यामधलं ते क्रौर्य आणि त्याच्यामधली ती रुद्रपणा आणि ती रौद्रता बघून कुठेतरी अर्जुन हा व्यथित झालाय, मन सद्गदित झालेलं आहे, आणि म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतोय की मी हे कधीही न पाहिलेलं विश्वरूप पहिल्यांदा पाहिल्यानंतर आनंदित झालेलो आहे, पण त्याचबरोबर माझं भयाने मन व्या झालेलं आहे. कारण त्या सगळ्या गाढा मुख आणि त्या सगळ्यांना बघून अनेक ऋषींचं, देवादिदेवांचं आणि सर्व, जसं अर्जुनाने बघितलं की अनेक, मग ते पितामह, भीष्म, द्रोणाचार्य या सगळ्यांना भगवंतांच्या मुखामध्ये उड्या बघताना, मारताना बघितलंय, आणि भगवंतांच्या मुखामध्ये ते प्रवेश करीत आहेत, आणि त्याचबरोबर काही राजे, काही जे लोक आहेत ते भगवंतांच्या दातांमध्ये अडकून त्यांची, त्यांच्या माथ्याचा, त्यांच्या डोक्याचा चुराडा होते, अशा प्रकारे हे वर्णन जेव्हा ऐकलेलं आहे, ही सगळी रौद्रता, आणि म्हणूनच कुठेतरी भगवंतांचं हे जे विश्वरूप आहे त्याची उपासना केली जात नाही, भक्तांना हे रूप अतिशय खूप रौद्र वाटलेलं आहे जे भगवंतांचं. म्हणून अर्जुन काय विनंती करतोय बघा, की मग मला तुम्ही, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, तुम्ही हे रूप तर दाखवलंय, पण मला आता ते रूप बघून कुठेतरी भय वाटलं आहे, माझं मनोधैर्य खचलंय, तर मला तुम्ही तुमचं पुरुषोत्तम भगवान हे रूप दाखवा, परमात्मा, आणि मग भगवान हे रूप दाखवा, आणि मग भगवंत हे रूप दाखवताय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीही हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. 11:48. हे कुरुप्रवीत, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेद्याध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. 11:49. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहे. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मद्भक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्तेने पाहू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की इतकं दुर्मिळ हे रूप आहे की या आधीही मी हे कोणाला, मग इतकं, इतक्या इतक्या स्वरूपामध्ये, मग मला सांगाल चॅटमध्ये की तुम्हाला माहितीनुसार, तुम्ही ऐकलंय का हो की याच्या आधी ब्रह्मांड भगवंतांनी कुणाला दाखवलंय, हे विश्वरूप कुणाला दाखवलंय याच्या आधी? येस मालती माताजी, खूप सुंदर चित्र रेखाटलेले ते सव्यसाची, म्हणजे धनुर्धर, उत्तम धनुर्धर, जो उत्तम धनुर्धर आहे त्याला सव्यसाची असं म्हटलेलं आहे भगवंतांनी, यशोदा मातेला, अगदी बरोबर, कुणालाच नाही, नाही मनीषा माताजी, याच्या आधी यशोदा माता जेव्हा भगवंत माती खाल्ली भगवंतांनी, शिशुपालाला नाही, दुर्योधनाला दाखवलेला,
यशोदा माता आणि दुर्योधन, अगदी बरोबर वसुधा माताजी. खूप छान प्रयत्न आहे सगळ्यांचा, खूप छान प्रयत्न आहे आणि खूप आनंद आहे. धन्यवाद, सगळे संवाद साधताय आणि इंटरॅक्शन दाखवताय, खूप आनंद आहे. हाच एक कुठेतरी आपण म्हटलं ना, आपले कुटुंब आहे त्याच्यामध्ये आपण संवाद साधतोय आणि खूप छान वाटतं हा संवाद साधताना. म्हणून छोटीशी तुमच्याकडनं, की मला माहिती आहे की ज्ञान मी तुम्हाला देतेच आहे, परंतु तरीही तुमच्या विचारांनी, तुमच्या ज्ञानाने जे काही तुम्ही आधी वाचलंय आणि तुम्हाला काय वाटतंय हे मी सहज काही प्रश्न विचारत असते. आणि म्हणूनच असं हे विश्वरूप भगवंतांनी यशोदा मातेला मग कमी स्वरूपामध्ये, की ज्या बाल रूपामध्ये जेव्हा यशोदा माता तोंडामध्ये त्यांच्या की माती खाल्ली असं जेव्हा त्यांचे सवंगडी येऊन सांगतात, तेव्हा उघड तुझं तोंड, तू काय खाल्लंयस हे बघायला जेव्हा भगवंत तोंड उघडतात, तेव्हा त्या मुखामध्ये यशोदा मातेने पूर्ण ब्रह्मांड बघितलेलं. परंतु त्याचं स्वरूप इतकं नव्हतं जे अर्जुनाला भगवंतांनी दाखवले, आणि तसंच दुर्योधनालाही त्या त्या स्वरूपामध्ये कमी स्वरूपावरती, कशा प्रकारे जेव्हा प्रत्यक्ष भगवंत शांतीदूत बनून जातात तरी त्या विपरीत बुद्धी असलेल्या त्या विनाश काळाकडे जाणाऱ्या अशा दुर्योधनाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये तितका प्रकाशच नसतो की भगवंतांना तो जाणूच शकत नाही, तर तो भगवंतांना साखळदंडांनी जखडतो हो, जिथे भगवंत प्रत्यक्ष त्याला विश्वरूप दाखवायला बघतात, परंतु त्याला त्याचं आकलनही होत नाही कारण तेवढी त्याची पात्रताच नसते. आणि असं हे रूप दाखवलेलं आहे. पण भगवंत म्हणतायत, म्हणूनच ज्या ब्रह्मा शिवांचा आपण समावेश बघतो, याआधी कुठल्याही देवतांनी असं हे विश्वरूप दाखवलेलं नाही, कुणीही देवतांनी हे बघितलंही नव्हतं. आणि म्हणूनच अशा वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्याने पुढे जाऊनही कुणीही हे रूप, असं माझं दुर्मिळ रूप बघू शकणार नाहीये. परंतु आता हे रूप बघून मला खूप भ्रमित, मला व्यथित व्हायला झालंय, तर कृपया तू मला तुझं परमात्मा आणि मग भगवान असं रूप त्याचं दर्शन दे. आणि मग भगवंत अर्जुनाची विनंती मान्य करतायत आणि संजय हीच गोष्ट धृतराष्ट्रांना सांगतोय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जसं हे परमात्मा रूप, चार भुजाधारी रूप अर्जुनाला भगवंतांनी दाखवलं पहिल्यांदी, आणि त्यानंतर त्यांच्या भगवान अशा रूपामध्ये मोराचं मीस आहे, मुकुटामध्ये मोराचं पीस असलेले हे सुंदर असं जे भगवंतांचं मनमोहक असं श्यामसुंदर रूप आहे, अशा या भगवान रूपामध्ये अर्जुनाला भगवंतांनी दर्शन दिल्यानंतर अर्जुन शांत झालेला आहे, मन स्थिर झालेलं आहे, आणि म्हणून अर्जुन म्हणतोय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने जेव्हा श्री कृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्व स्थितीत आलो आहे. 11:52 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. 11:54 हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्त योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येईल. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून अर्जुनाने कबूल केलं की मला जेव्हा तुम्ही हे आता तुमचं परमात्मा आणि आता हे भगवान रूप दाखवलेलं आहे ते बघून मी आता शांत झालेलो आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणाले की हे जे काही रूप बघतोय, जसं त्या देवकी मातेच्या दालनामध्ये सर्व देवी देवता तिथे अगदी आतुर असतात भगवंतांचं रूप बघायला, तसं हे दुर्मिळ रूप भगवंतांचं हे जे मनुष्य रूप आहे, हे मनुष्य रूप बघण्यासाठी सर्व देवी देवता सुद्धा तितक्या व्याकुळ असतात. म्हणून हे विश्वरूप दर्शन कोणी बघितलेलं आहे तर त्या अर्जुनाबरोबर संजयांनी, देवी देवतांनी हे रूप बघितलेलं आहे. आणि या देवतांना सुद्धा मधुर रूप पाहण्याची ती संधी प्राप्त करण्याच्या ते नित्य प्रयत्नात असतात. म्हणून मी जसा हा उभा आहे हा फक्त एक भक्तच अशा रूपाला बघू शकतो, भक्तच त्या भगवान रूपाशी जोडला जाऊ शकतो, आणि त्या अनन्य भक्ती योगानेच भक्त या भगवंतांना, या परमात्मा आणि ज्या भगवान रूपामध्ये आपण भक्तो आहोत, त्या भगवान रूपामध्ये ज्या भक्ती सेवेच्या मार्गाने, ज्या कृष्ण भावना भावित ज्यांची भावना आहे, अशा प्रकारे ज्या भक्तीच्या मार्गानेच निश्चित या रूपाला आपण बघू शकतो. भक्त्यात्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा.
तुझ्यासमोर उभा आहे तस केवळ अनन्य भक्तीने योगाने जाणू शकते, जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येतो। केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो। माताजी समजतो, माता ते मोबाईल नेटमुळे थोडं साईड पण नाही घेत नाही होतो। ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही माताजी, ऐकू आलंय, काही हरकत नाही, नाही तर मी नक्की पूर्ण करेन ते, तुम्ही काळजी करू नका। हरे माझे कृष्ण हरे माताजी, कृष्ण, हरे कृष्ण। आणि म्हणूनच अशा या रहस्यमय मार्गाने तू या तत्वात प्रवेश करू शकतोस, कसं तर एक भक्तच हे जाणू शकतो जो शुद्ध भक्तीमध्ये आहे तो भगवंताना, कारण ती ती भक्ती आहे ना ती श्रद्धेने सुरुवात होते, आणि ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो या भक्तीच्या मार्गावर हळूहळू टप्प्याटप्प्याने का होईना पण निश्चित प्रगती करतो, आणि तो त्या अनन्य भक्तीपर्यंत जाऊन बघतो, त्या त्या प्रेमभक्तीच्या भावनेपर्यंत जाऊन पोहोचतो, आणि तोच भगवंताना या भगवान अशा सुंदर श्यामसुंदर रूपामध्ये बघू शकतो। आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की एक भक्तच अशा प्रकारे जाणू शकतो, मत्कर्म कृत्परत् परमो मद्भक्ताः संगवर्जितः निवेरः सर्वभूतेश यसमामेति पांडव। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्णा। हे अर्जुना, जो सकाम माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होत अर्थ कर्म मला आपला जीव मानतो, सर्व प्राण्यांशी मित्र वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो। हरे कृष्णा। हरे कृष्ण। आणि म्हणूनच जो सकाम कर्मापासून फळांची, जसं भगवंतांनी आधी सांगितलं जन्म कर्मच मे दिव्यम, जो भगवंतांचं कर्म जाणतोय त्या कर्म फळांमध्ये तो अडकत नाही, आणि जे जाणतोय की ही फळं कुठेतरी बंधनामध्ये अडकवणार आहेत, आणि म्हणूनच त्या सकाम कर्मामध्ये न अडकता तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन विशुद्ध भक्तीमध्ये जो संलग्न होतो, निष्काम कर्मानी त्या भक्तिमय मार्गावरती स्वतःला आणण्याचा जो प्रयत्न करतो तो माझ्या प्रीत्यर्थच कर्म करतो। कारण अर्जुनाला भगवंताने जे सांगितलं की हे युद्ध कर, तू हे माझ्या प्रीत्यर्थ कर, परंतु हे युद्ध तुला केलंच पाहिजे, म्हणून त्या कर्म संन्यासाला नाही तर कर्म योगाला श्रेष्ठ मानलेलं आहे भगवंतानी। मग तो फलगु वैराग्य नकोय, तो युक्त वैराग्य हवंय, की फक्त भगवंतांसाठी त्या भौतिक गोष्टींचा त्याग केला म्हणजे संपलं नाहीये सगळं, कारण तो त्याग करून काय मिळणार आहे, पुन्हा त्या भौतिक गोष्टींची जर लालसा निर्माण झाली तर पुन्हा घसरण्याची भीती आहे, पण हेच युक्त वैराग्य भगवंतांसाठीच भगवंतांची शक्ती वापरणं, कारण जे काही भौतिक जगतामध्ये आहे, कारण जसं परवा ऐश्वर्य माताजी भागवतामध्ये सांगताना जे अर्जुन म्हणतोय की संन्यास घेऊन मी हिमालयात जाऊन बसतो, मग अहो तो घर तिथल्या अर्जुनाच्या जाण्यावरून तो कृष्णाच्या दुसऱ्या ती ते सुद्धा भगवंतांचंच आहे ना, जंगलही भगवंतांचंच आहे, मग एका ठिकाणाहून जाऊन दुसऱ्या ठिकाणी भगवंतांच्या शक्तीमध्ये जाऊन बसतोय, मग तसं न करता कसल्याचा संन्यास घेणार आहेस तू? प्रभुपाद म्हणतात अहो जे आपलं नाहीये त्याचा काय संन्यास घेणार आहे, परंतु जे काही मी वापरतोय ते भगवंतांसाठी जेव्हा वापरतो, भगवंतांच्या भक्तीमध्ये जेव्हा ते वापरलं जातं, ते निश्चितच कृष्ण भावनेमध्ये वापरलं जातं, आणि ते त्या प्रकारे भगवंतांना अर्पण केलं जातं, आणि मग ते कर्मफळापासून निश्चितच मुक्त असतं। आणि म्हणूनच मला आपल्या जीवनाचा जो परम लक्ष्य मानतो, सर्व प्राणी मात्रांशी जो मित्रत्वाने वागतो, तो निश्चितच मला प्राप्त होतो, असा अनन्य भक्तीचा आपण मार्ग अजूनही पुढे थोडा लावून, जसं विश्वरूप दर्शन आहे, हे विश्वरूप दर्शनानंतर अर्जुनाला जे सद्गतीत होऊन परमात्मा आणि भगवान रूप दाखवतात, ते भगवान रूप अर्जुनच बघू शकतो, कारण एक निर्मळ सखा, निर्मळ भक्त, निर्व्याज असं प्रेम करणारे जे भगवंतांवर आहे, असा भक्तच अनन्य भक्ती मार्गाने हा हे रूप निश्चितच पाहू शकतो। म्हणून भक्त्यात्वनन्य या शक्य, भक्तालाच हे निश्चित शक्य आहे। हरे कृष्ण। आपला 11वा अध्याय इथे संपलेला आहे, शेअरिंग थांबवते, रेकॉर्डिंग थांबवते.